नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. सतरा ते 19 सप्टेंबर या कालावधीत आयोजित होणार 61 ऑल इंडिया पेपर ट्रेडर्स कॉन्फरन्स केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी करतील परिषदेचे उद्घाटन. राष्ट्रीय महामार्गावरच्या खड्ड्यांबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा. राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे 3 दिवसात बुजवले जातील. आणि कोट्यवधी रुपयांच्या जमीन घोटाळ्या प्रकरणी जबलपूरचे बिशप पीसी सिंग यांना नागपूरच्या विमानतळावरून करण्यात आली अटक. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. पेपर ट्रेडर्स असोसिएशन नागपूरतर्फे 17 ते 19 सप्टेंबर या कालावधीत 61 ऑल इंडिया पेपर ट्रेडर्स कॉन्फरन्स अर्थात अखिल भारतीय पेपर ट्रेडर्स परिषद फेडरेशन ऑफ पेपर ट्रेडर्स असोसिएशन आयोजित करण्यात आली आहे. परिषदेचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4:30 हॉटेल रेडिसन ब्लू वर्धा रोड येथे होणार आहे. FPTA चे अध्यक्ष दीपक मित्तल समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. असीम बोर्डिया हे वर्ष 2022-2023 साठीचे FPTA चे नामनिर्देशित अध्यक्ष आहेत. AGM आणि कॉन्फरन्स दरम्यान बोर्डिया यांना FPTA चे नवे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील. या राष्ट्रीय परिषदेत देशभरातील पेपर उद्योगातील मान्यवर आणि आघाडीचे ब्रँड सहभागी होत आहेत. या 3 दिवसीय कार्यक्रमात व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील 600 अधिक प्रतिनिधी सामील होणार आहेत. परिषदेत कागद उद्योगाची सद्यस्थिती, आव्हाने आणि संधी यावर सादरीकरणे होणार असून नजीकच्या भविष्यात या उद्योगात संभाव्य व्यक्तीवर चर्चा करण्यासाठी विविध क्षेत्रातील प्रतिनिधीद्वारे तपशीलावर चर्चा केली जाईल. पेपर ट्रेडर्स असोसिएशन नागपूरने वर्ष 2000 सुरुवातीला नागपुरात राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. त्यावेळी नागपूरचे महेश खंडेलवाल हे राष्ट्रीय अध्यक्ष होते. FPTA ही 63 वर्षांपासून कार्यरत देशभरातील 35 घटक सदस्य संघटनांची एक संस्था आहे. ही देशातील पेपर ट्रेडर्सची पालक आणि सर्वोच्च संस्था आहे, ज्यामध्ये सुमारे 1050 व्यापारी हे थेट सदस्य आहेत. यात देशभरात सुमारे 8000 पेपर व्यापारी आहेत जे FPTA चे सदस्य आहेत. FPTA मोठ्या प्रमाणावर कागदाच्या वापरास प्रोत्साहन देते. कागदाच्या वापरामुळे निसर्गातले हिरवे आच्छादन कमी होते. कागद निसर्गासाठी वाईट आहे. झाडे तोडून कागद तयार केला जातो. इतर अनेक गैरसमज दूर करण्यासाठी FPTA प्रयत्नशील आहे. कागद इतरही स्त्रोतापासून बनविला जातो, असे की निरुपयोगी पेपरचा पुनर्वापर, शेतातील कचरा आणि अगदी दगडांपासून सुद्धा पेपर निर्मिती केली जाते. इतर वस्तूंच्या तुलनेत कागद ही दैनंदिन वापरासाठी सर्वात टिकाऊ वस्तू आहे आणि त्याचा पुनर्वापर करता येतो. याबाबत देखील AFPTA जनजागृती करीत आहेत. पेपर से वाकिफ है, जो पेपर आप लोग यूज करते हैं वो पेपर ट्रेडर्स के व्यापारी आप लोगों को सप्लाई करते हैं. ऐसी संस्था का एक नेशनल मीट नागपुर में होने जा रहा है. नेशनल मीट पेपर ट्रेडर्स एसोसिएशन का. पेपर ट्रेडर्स एसोसिएशन एक फेडरेशन के अधीन होती है. फेडरेशन ऑफ पेपर ट्रेडर्स एसोसिएशन ये राष्ट्र की पेपर व्यापारियों की एक फेडरेशन है जिसके अधीन 35 एसोसिएशन काम करती है. नागपुर उसमें से एक है. नागपुर में इसके पहले 2000 में एक नेशनल कॉन्फ्रेंस हुई थी. उसके अध्यक्ष हमारे महेश जी खंडेलवाल रहे थे. अब 22 साल बाद वापस नागपुर को फेडरेशन की नेशनल कॉन्फ्रेंस लेने का अवसर मिला है. ये 17, 18 और 19 सितंबर को नागपुर में होटल रेडिसन में ली जाएगी. इसके अंदर 500 से 600 डेलीगेट्स पेपर व्यापारी ऑल इंडिया से नागपुर में आने की संभावना है. ऑलरेडी 500-550 लोगों का रजिस्ट्रेशन हमारे पास आ चुका है. होटल रेडिसन और होटल प्राइड यहाँ पर हम लोगों ने व्यवस्था करी है. सारे कार्यक्रम
होटल रेडिसन में होंगे। इनॉगरल सेशन 17 तारीख को होगा, जिसमें हमारे लोकप्रिय मेंबर ऑफ पार्लियामेंट और मिनिस्टर श्री नितिन जी गडकरी चीफ गेस्ट होंगे। इसके अलावा पेपर इंडस्ट्री के बड़े दिग्गज डिग्निटरीज वे यहाँ पे गेस्ट ऑफ ऑनर एंड कीनोट स्पीकर आ रहे हैं। पेपर से संबंधित जो समस्या है व्यापारियों की सरकार तक पहुंचे, उस माध्यम से हम लोग उसमें कार्य करेंगे। पूरी टीम 4 महीने से इसका काम कर रही है। आगे अब दिन कम रह गए हैं, तो मेरा पत्रकार बंधु सभी से निवेदन है, कृपया इसकी जन जागरूकता आप ने हर पेपर में हर इलेक्ट्रिक मीडिया में कवर करें। 17 तारीख को शाम को ठीक 4:30 बजे होटल रेडिसन में इसका अनाउंसमेंट, जैसा कि बता चुका है, आप सभी उसमें आमंत्रित है ताकि आप ज्यादा से ज्यादा कवर कर सकें। 17 सितंबर को हमारा प्रोग्राम स्टार्ट होने वाला है, जो कि 4:30 बजे से हमारा इनॉग्रल प्रोग्राम है, जिसमें सेंचुरी, ITC, JK, आंध्रा, ओरियंट, इन सब के बड़े बड़े डिप्यूटीज, डायरेक्टर्स, प्रेसिडेंट, ये सब आने वाले हैं। साथ में हमारे हॉनरेबल चीफ गेस्ट गडकरी जी साहब भी आने वाले हैं, और उसके साथ में नागपुर के जो अपने जाने माने हस्तीज हैं, हमने उन सबको इनवाइट भी किया है, करीब अप्रॉक्स 50-100 वो भी है। और इसके अलावा हमारा शाम को उसके बाद में प्रोग्राम बिजनेस सेशन स्टार्ट होगा, उसके बाद में सेकेंड डे हमारा 1-to-1 स्टार्ट होगा, टेक्निकल प्रोग्राम हमारे है, जिसमें पेपर के बारे में जितने भी बाहर से लोग आ रहे हैं, डिग्निटीज आ रही है, उनको जानकारी देंगे पेपर कैसा बनता है, उसके टेक्निकल क्या, ये सबकी डिटेल्स हम उनको देंगे। उसके बाद शाम को 5-2-4 उसमें और मीटिंग्स एड होती रहेगी। उसके बाद 5 बजे जो है उसके आगे की जानकारी हमारे सेक्रेटरी श्री हर्षित जी बंसाली आपको दी। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी फुटाळा तलावातील पाण्यात सुमधुर गीतांच्या तालावर थुईथुई नाचणाऱ्या, उंचच उंच फवारे उडवणारा, इंद्रधनुषी रंगाची उधळण करणारा, पाण्याच्या अप्रतिम स्क्रीनवर नागपूरचा इतिहास झलक दाखवणारा, अंगावर रोमांच उभे करणारा फाउंटन आणि लाईट शो आता प्रत्येकाला बघायला मिळणार आहे। खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने येत्या 16-21 सप्टेंबर दरम्यान शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या फुटाळा तलावावरील या अतिशय देखणा, अप्रतिम, अवर्णनीय असा म्युझिकल फाउंटेन आणि लाईट शोचे दर दिवशी रात्री 7 व 9 वाजता असे 2 ट्रायल शो आयोजित करण्यात आले आहे। या ऐतिहासिक शोचे नागपूरकरांना परत एकदा साक्षीदार होता येणार आहे। नागपूर शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या फुटाळा तलावावरील या अतिशय देखण्या, अप्रतिम, अवर्णनीय सौंदर्यात भर घालण्यासाठी महत्त्वपूर्ण तसेच महत्त्वाकांक्षी अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहे। त्यापैकीच एक सुप्रकल्प म्हणजे प्रसिद्ध फुटाळा तलावाच्या निसर्ग सौंदर्यात अलौकिक भर घालणारा हा म्युझिकल फाउंटन आणि लाईट शो आहे। त्याअंतर्गत फुटाळा येथे पाण्यावर तरंगणारा जगातील सर्वात मोठा संगीतमय कारंजा तयार करण्यात आलेला असून त्याला अप्रतिम लाईट व म्युझिक शोची जोड देण्यात आलेली आहे। संगीताच्या तालावर नाचणाऱ्या या फाउंटनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले असून ते पाहिल्यावर डोळे दिपून जातात। म्युझिकल फाउंटेनबरोबर वाजणाऱ्या संगीताला दिग्गज संगीतकार AR रहमान यांनी संगीत दिले असून ऑस्कर पुरस्कार विजेते रेसुल पुकुट्टी यांनी म्युझिक डिझाईन केले आहे। नागपूरच्या इतिहासाच्या इंग्रजी कॉमेंट्रीला बिग बी अमिताभ बच्चन यांचा आवाज लाभला असून हिंदी भाषेतील कॉमेंट्री प्रख्यात गीतकार दिग्दर्शक गुलजार यांनी, तर मराठीतील कॉमेंट्री नाना पाटेकर यांच्या भारदस्त आवाजात ऐकायला मिळते। 15 ऑगस्ट दरम्यान या शोचे काही ठराविक लोकांसाठी ट्रायल शो आयोजित करण्यात आले होते, पण आता नागपुरातील प्रत्येक नागरिकाला या अवर्णनीय शोचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे। गर्दी गोंधळ गैरसोय टाळण्यासाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीने पासेसची व्यवस्था केली असून या पासेस नितिन गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालय सावरकर नगर ऑरेंज सिटी हॉस्पिटलजवळ खामला नागपूर येथून शोच्या दिवशी सकाळी 11 वाजता प्राप्त करता येतील। तेव्हा प्रत्येकाने या नेत्रदीपक फाउंटेन आणि म्युझिकल शोचा अनुभव घ्यावा असे आवाहन खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सोले यांनी केले आहे। येत्या 16 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर दरम्यान नागपूरमध्ये आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेला जो तरंगता कारंजा लाईट अँड साऊंड शो आहे, याचा ट्रायल शो जो आहे, रोज 2 शो हे होणार आहेत।
16 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर असे 12 शो या ठिकाणी आम्ही आयोजित करतो आहे। माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की देशातला हा सर्वात मोठा अशा पद्धतीचा लाईट साऊंड आणि फ्लोटिंग शो आहे आणि त्याच्यामुळे याच्या प्रवेशिका ज्या आहेत त्या आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयातून शोच्याच दिवशी सकाळी 11 वाजता हे जनतेला उपलब्ध होतील। इथे एका शोला एका वेळेस 3000 लोक बसू शकतात आणि त्याच्यामुळे 3000 पर्यंतच्या पासेस ज्या आहेत त्या रोज आम्ही त्या दृष्टीने वितरित करू एका शोला 3000 तर त्या दृष्टिकोनातून या शोचा आपण लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे। या सर्व शो मध्ये पहिला शो मराठीत आणि दुसरा शो हा हिंदी मध्ये होईल। फक्त 17 आणि 18 तारखेला दुसरा शो जो 9 वाजताचा आहे हा इंग्रजीतला राहील। इंग्रजीचा जो शो आहे तो आदरणीय अमिताभ बच्चनजीच्या आवाजात आहे, हिंदीचा गुलजारजींच्या आवाजात आहे आणि मराठीचा जो शो आहे तो नाना पाटेकरजींच्या आवाजात आहे। या सर्व याचा जनतेने लाभ घ्यावा असं आवाहन मी या माध्यमातून। गिट्टी खदान पोलीस स्टेशन मध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल होता। यातले फिर्यादी चंद्रकांत काळे यांच्या घरातून खुर्ची, पंखे, पाण्याची मोटर आणि इतर सामान आरोपीने चोरून नेलं होतं। पण या प्रकरणात पोलिसांनी जे गुप्त बातमीदार नेमले होते त्यांच्याकडून एक इसम आपल्या 2-व्हीलरवर खुर्ची घेऊन जाऊन ती विकण्याच्या तयारीत असल्याची व ती खुर्ची चोरीची असल्याची पोलिसांना माहिती प्राप्त झाली। ती खुर्ची चोरीची असल्याच्या संशयावरून पेट्रोलिंग पथकाने त्या इसमाला ताब्यात घेतले व पोलीस स्टेशनला आणले। इसमाची विचारपूस केली असता तो वरवर उत्तरे देत होता। पोलिसांनी कसून चौकशी केली असता इसमाजवळ सापडलेला मुद्देमाल चोरीचा असल्याचे समजले। या घटनेची माहिती वरिष्ठांना देण्यात आली, PCR घेण्यात आला व आरोपीजवळ सापडलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आपल्याकडे पोलीस स्टेशन गिट्टी खदानमध्ये 532/22 असा एक घरफोडीचा गुन्हा दाखल होता। त्याच्यामध्ये जे फिर्यादी होते चंद्रकांत काळे यांच्या घरातून चेअर, पंखे, पाण्याची मोटर वगैरे असं काहीतरी रात्री घरफोडी करून आरोपींनी चोरून नेलेलं होतं। तर याच्यामध्ये आपण जे बातमीदार नेमले होते गुप्त बातमीदार त्यांच्याद्वारे आपल्याला पेट्रोलिंग दरम्यान अशी एक माहिती मिळाली की एक इसम आहे जो चेअर घेऊन आपल्या 2-व्हीलर गाडीवर चेअर घेऊन विकण्याच्या तयारीत आहे आणि त्या चोरीचा असल्याचा संशय आहे। त्याच्यावरून आपल्या पेट्रोलिंग पथकाने रात्रपाळीची जे तपास पथक होतं आमचे पोहवा रिठे यांचं तपास पथक होतं त्यांनी त्या इसमाला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर आपण त्याला पोलीस स्टेशनला आणलं। पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याला सविस्तर विचारपूस केली। विचारपूस केल्यानंतर तो काही उडोउडीची उत्तरं द्यायला लागला। त्याच्यानंतर आपण अधिक सखोल त्याच्याकडे चौकशी केली। आपल्याला असं समजलं की हे जो मुद्देमाला आहे हा त्यांनीच चोरलेला आहे। मग त्याच्यानंतर आपण याच्याबाबत वरिष्ठांना माहिती दिली। वरिष्ठाला माहिती देऊन त्याचा PCR घेण्यात आला। PCR घेतल्यानंतर आपण त्यांनी जे मुद्देमाल चोरलेला होता तो सर्व रिकवर केला आणि त्याच्यानंतर रिकवर केल्यानंतर असं आपण त्याचा MCR करून दिला आणि याच्या या आपल्या पूर्ण कामगिरीमध्ये आपल्याला जे जसं वरिष्ठांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभत गेलं जसे आपले CP DCP यांचं तसेच आमचे माननीय वपुनिसू आहे बापूसाहेब ढेरे यांचं मार्गदर्शन लागलं आणि आमचा जो तपास पथक आहे ज्यांनी हा गुन्हा उघडकीस आणला त्यांचं अतिशय हार्डवर्क या गुन्हा उघडकीस आणण्यामागे होते। याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होता की आपल्याकडे जो ही घरफोडी होते सगळ्यात अवघड गुन्हा जो असतो घरफोडी डिटेक्ट करणं ते सहजासहजी डिटेक्ट होत नाही। आता जे गुप्त बातमीदाराद्वारे आपल्याला माहिती मिळाली होती आणि विशेष म्हणजे आपण रेकॉर्डवरचे सर्व आरोपी चेक केलेले होते रेकॉर्डवरच्या आरोपीकडून आपल्याला काहीच आउटपुट आपल्याला मिळत नव्हतं इनिशिएटिव्ह काही मिळत नव्हतं। जो आपण संशयित इसम आणला होता अरबाज खान वल्द रुखमुद्दीन खान असं नाव आहे त्याचं आणि याच्यावर यापूर्वी कोणतेही गुन्हे दाखल नव्हते त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावर तर संशय नव्हताच पण तरी ते जसं गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली त्याच्यावरून आपला हा गुन्हा डिटेक्ट झाला। राष्ट्रीय महामार्गाच्या खड्ड्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे। राष्ट्रीय महामार्गावर कुठेही खड्डे दिसले तरी ते 3 दिवसात बुजवले जातील त्यासाठी नवं ॲप तयार करणार असल्याची माहितीही गडकरी यांनी दिली आहे। कारमध्ये पाठीमागे बसणाऱ्यांनी सीट बेल्ट लावला नाही तर सायरन वाजणार असल्याचेही नितीन गडकरींनी यावेळी बोलताना सांगितले। तसेच सध्या राजकीय वर्तुळात सुरू असणाऱ्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले
गडकरींनी कार कंपन्यांना देखील प्रश्न विचारले. ते म्हणाले की इकॉनॉमिक मॉडेल निर्यात करायचं असेल तर त्याला 6 एअर बॅग्स देतो, पण भारतात इकॉनॉमिक मॉडेल देताना मात्र केवळ 2 एअर बॅग दिल्या जातात, असं का? या संदर्भातही चर्चा सुरू असल्याचं नितीन गडकरींनी सांगितले. तसेच या संदर्भातही लवकरच निर्णय घेतला जाईल असंही सांगितले. काही दिवसांपूर्वी बोलताना नितीन गडकरींनी हवेत उडणाऱ्या बस संदर्भात घोषणा केली होती. त्याबाबत विचारलं असता बेंगळुरूतील एका कंपनीशी बोलणं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के सावजी मसाले. विश्रांति नंतर आपले स्वागत. महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टच्या वतीने आयोजित हाडपक्क्या गणेशोत्सव 2022 गणपती आगमन मिरवणूक दुपारी 4:30 भवसार चौक चित्तारोळी जवळून काढण्यात आली, जी सायंकाळी 6 सिनियर भोसला पॅलेसला पोहोचली. इसवी सन 1787 मध्ये राजे खंडोजी महाराज भोसले यांनी या उत्सवाचे आयोजन केले होते. या मागील इतिहास असा की शूर लढवे सरकार समशेर बहादूर श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले हे अन्यायाच्या विरोधात लढत असताना बंगालच्या स्वारीवर होते. बंगालवर विजय मिळवून आल्यावर कुळाचारी गणपतीचे विसर्जन झाले होते. बंगालवर विजय मिळवण्याचा आनंद साजरा करण्याकरिता हडपक्क्या गणपतीची स्थापना करून त्यात विविध प्रकारच्या नकला, लावण्या, खडीगंमत यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करून आनंद उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यात आला. श्रीमंत राजे खंडोजी महाराजांनी गणपतीची सुरू केलेली परंपरा आजपर्यंत कायम आहे. मध्यंतरी काही वर्ष हा उत्सव छोट्या प्रमाणात साजरा केला जायचा. 2002 या उत्सवाला 215 पूर्ण झाले. या निमित्ताने श्रीमंत डॉक्टर राजे मुधोजी भोसले महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टच्या व्यवस्थापनात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. या उत्सवास यावर्षी 2022 235 पूर्ण होत आहे. या गणपतीचे विशेष महत्त्व म्हणजे हा नवसाला पावणारा गणपती आहे आणि आजही बऱ्याच लोकांना त्याची प्रचिती येत आहे. या गणपतीला 235 पूर्ण झालेले आहे. 1886 या गणपतीची स्थापना झाली. 190 पूर्ण करण्यासाठी या गणपतीत बसवण्यात आलं होतं. आमच्या पूर्वज बंगालवर विजय
करून आले होते, गणपती सुटले होते, गणपतीचा नवस गणपती बसवले गेलेला आहे. उद्या चतुर्थीची स्थापना होईल पितृपक्षाच्या, आणि 10 दिवस हा गणपती होईल आणि अमावस्याच्या 1 दिवसाची गणपतीचे विसर्जन होईल. आणि ही परंपरा जी आहे पितृचे 35 वर्ष सुरू आहे आणि 10 दिवस विविध कार्यक्रम तर काही जुनी काही नवीन मिळून आणि ह्या नवसाचा गणपती असल्यामुळे हे नवस फेडण्यासाठी बरेच लोक येतात. आयसीसी T20 विश्वचषक 2022 16 ऑक्टोबर पासून ऑस्ट्रेलिया येथे पार पडणार आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा नुकतीच BCCI ने केली आहे. यावेळी रोहित शर्मा कर्णधार तर पंत उपकर्णधार असणार आहे. भारतीय संघाची घोषणा नुकतीच BCCI ने केली आहे. यावेळी रोहित शर्मा कर्णधार तर KL राहुल उपकर्णधार असणार आहे. दरम्यान जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीतून सावरल्यामुळे संघात परतले आहेत. विशेष म्हणजे ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक या दोन्ही यष्टीरक्षक फलंदाजांना संघात स्थान मिळालं आहे. भारतीय संघाचा विचार करता रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाल्यामुळे अक्षर पटेलला संधी देण्यात आली आहे. त्याशिवाय बुमराहसह हर्षल पटेललाही दुखापतीतून सावरल्यामुळे ते दोघेही संघात परतले आहे. अर्षदीपलाही एक लेफ्ट हँड पेसर म्हणून संघात जागा दिली आहे. कोट्यवधी रुपयांच्या जमीन घोटाळ्या प्रकरणी जबलपूरचे बिशप PC सिंग यांना नागपूरच्या विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशच्या जबलपूर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बिशप PC सिंग यांना अटक केली असून त्यांना जबलपूर येथे नेण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार बिशप PC सिंग हे जर्मनीहून भारतात दाखल होतात. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना नागपूरच्या विमानतळावरून ताब्यात घेतलंय. मध्य प्रदेश पोलीस आणि आर्थिक गुन्हे शाखा यासह अनेक केंद्रीय तपास यंत्रणांनी चर्च ऑफ नॉर्थ इंडिया मॉडरेटर बिशप PC सिंग यांच्या विरोधात तपासाचा फास आवळला आहे. बिशप सिंग आणि रियाज भाटी यांच्यात एक व्यवहार झाला होता ज्याचे धागेदोरे मुंबई अंडरवर्ल्डशी जोडले जात आहे. रियाज भाटी हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक आहे. मध्य प्रदेश EOW आर्थिक गुन्हे शाखेने 8 सप्टेंबर रोजी बिशप सिंग याच्या घरची आणि कार्यालयाची झडती घेतली होती. त्यावेळी छाप्यात परकीय चलनासह सुमारे 2 कोटी रुपये सापडले होते. बिहारमध्ये जन्मलेले बिशप हे सध्या CNIचे प्रमुख आहेत. देशभरातून एकूण 27 बिशपधिकारी यांच्या अंतर्गत येतात. जबलपूर त्यापैकी एक आहे. जबलपूर, कटनी, सिवनी, दमोह आणि छिंदवाडा येथे एकूण 15 शाळा सुरू आहेत. जबलपूरमध्ये मुली आणि मुलांसाठी 2 वसतिगृहे सुरू आहेत. CNIशी संबंधित नितीन लॉरेन्स यांनी अलीकडेच आरोप केला होता की PC सिंग चर्च आणि शाळांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा देशविरोधी कारवायांमध्ये खर्च करतात. जबलपूरमधील चाइल्डलाईन 1098 महिला आणि बाल विकास अंतर्गत या गटाद्वारे चालवली जाते. याशिवाय जीविका प्रकल्प, हौसला प्रकल्प, आशा किरण कम्युनिटी सेंटर, चाइल्ड फोकस कम्युनिटी, शिशुगृह, ब्रॉश प्रकल्प, गृहिणी प्रशिक्षण केंद्र यासह इतर NGO आधारित प्रकल्पही जबलपूर डायसिसद्वारे चालवले जात आहेत. नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची चाचणी पूर्ण झाली आहे. ही देशातील तिसरी वंदे भारत एक्सप्रेस आहे. या नवीन ट्रेनने वेगाच्या बाबतीत बुलेट ट्रेनलाही मागे टाकल्याचे सांगण्यात येत आहे. नवीन वंदे मातरम एक्सप्रेस ट्रेनची चाचणी पूर्ण झाली आहे. ही देशातील तिसरी वंदे भारत एक्सप्रेस आहे. या नवीन ट्रेनने वेगाच्या बाबतीत बुलेट ट्रेनलाही मागे टाकल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बुलेट ट्रेनच्या वेगाने धावणारी ट्रेन आता लवकरच रुळावर धावताना दिसणार आहे असे अनेक प्रवाशांना वाटत आहे. मिळालेल्या माहितीनुसार नवीन वंदे मातरम ट्रेनने चाचणी दरम्यान अवघ्या 52 सेकंदात 100 किलोमीटर प्रतितास वेग पकडला आहे. इतक्या कमी वेळात हा वेग पकडून वंदे मातरम बुलेट ट्रेनचा रेकॉर्डही मोडला आहे. हा वेग गाठण्यासाठी बुलेट ट्रेनला 45.6 सेकंद लागतात. नवीन ट्रेनचा कमाल वेग 180 किलोमीटर प्रतितास आहे. जुन्या वंदे भारत एक्सप्रेसचा कमाल वेग ताशी 160 किलोमीटर आहे. नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या 29 ऑगस्ट 2022 रोजी भारतातील सर्वात प्रख्यात स्पर्धा मिसेस इंडिया गॅलेक्सीचा ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये 30,000 अर्जदारांहून 60 विवाहित महिलांचाही पूर्ण देशभरातून ऑनलाईन ऑडिशनद्वारे फायनलिस्ट म्हणून निवड करण्यात आली होती. सुमारे 2 महिने ग्रूमिंग आणि प्रशिक्षण सत्र ऑनलाईन आयोजित केले गेले होते. तमाशा सप्ताहामध्ये रॅम्प वॉक, स्टेज प्रेझेन्स
आत्मविश्वास वाढवणे, मेकओवर्स यावर सखोल प्रशिक्षण सत्राचा समावेश होता. संस्कृती, कलागुण आणि सामाजिक समस्येबद्दलचे सादरीकरण यावर फेऱ्या झाल्या. या आयोजित कार्यक्रमात मिसेस युनिव्हर्स अरब आशिया 2016 अनुपमा शर्मा, मिसेस युनिव्हर्स 2019 अमिता पांडा, अभिनेता सौरभ रॉय, अभिनेता सनी सचदेवा, सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट डॉक्टर वरुण शंकरे, बॉलिवूड सिंगर कत्याल यासारख्या अनेक चमकणाऱ्या सेलिब्रिटी आणि व्यक्तिमत्वांची उपस्थिती होती. मिसेस युनिव्हर्स सेंट्रल एशिया दिव्या पाटीदार जोशी, मिसेस युनिव्हर्स साऊथ पॅसिफिक एशिया कविता मोहरकर, महाराष्ट्रीयन नागपूर येथील रुचिका जेसवानी हिने मिसेस शायनिंग स्टारचे उपपदक पटकावले. नॅशनल पेजंट मिसेस इंडिया गॅलेक्सी 2022 ग्रँड फिनालेमध्ये मिसेस इंडिया गॅलेक्सी 2022 हे शीर्षक जिंकून मिसेस इंडिया गॅलेक्सीचे आयोजन मी विभ्रांत कॉन्सेप्टद्वारे केले जाते. रुचिकाने सांगितल्याप्रमाणे मिसेस इंडिया गॅलेक्सीच्या डायरेक्टर कम चीफ मेंटॉर गिनी कपूर म्हणाल्या की भारतीय महिलांमध्ये प्रचंड क्षमता आहे आणि योग्य प्रशिक्षण आणि एक्सप्लोजर दिल्यास त्या खूप उंची गाठू शकतात. स्पर्धेतील परिवर्तनाचा प्रवास मनातील अडथळे दूर करण्यास मदत करतो आणि एक नवीन दृष्टी विकसित करण्यास मदत करतो असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. हम लोगों ने पोस्टर्स बनाए और उस पर अपील की कि प्लीज डोमेस्टिक वायलेंस बंद कर, क्योंकि हर गृहिणी बेबी टैलेंट है. उन्हें देखिए, उन्हें नजरअंदाज नहीं कीजिए. कोई किचन क्वीन है, हर गृहिणी किचन क्वीन है, लेकिन उसके अलावा भी उसके अंदर बहुत गुण है जो उसे बाहर निकल के ही उसकी प्रतिभा को हम देख सकते हैं. तो ये प्लेटफॉर्म हमें ये दिखा रहा था, हमें अलग अलग कल्चरल ग्राफ जिसमें हमने अपने महाराष्ट्र को, अपने स्टेट को रिप्रेजेंट करना था. तो मैंने मणिकर्णिका को रिप्रेजेंट किया, रानी झांसी, रानी झांसी के, रानी झांसी के रूप में वहाँ प्रस्तुत हुई. वहाँ पर मैंने लड़ाई दिखाई कि कैसे रानी झांसी अपने पति के देहांत के बाद अपने बच्चे को बांध कर घोड़े पर लेकर सवार अपने देश के लिए, अपने जमीन के लिए लड़ रही थी. वहाँ से मैंने ये बताया कि वुमेन एम्पावरमेंट कितना जरूरी है. हर महिला को निकलना चाहिए अपने घर से बाहर और एक शक्तिशाली वुमेन महिला के तौर पर हमें बाहर निकलना चाहिए, क्योंकि कदम से कदम बढ़ाकर महिला भी चल सकती है. तर वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत रहा वीकेबी न्यूज. नमस्कार.